चांदवडकडे गेलो होतो, मग चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजेसाठी आम्ही किमान 5 वेळेस गडकरी साहेबांना भेटलो. साहेब चांदवडून जर हा मार्ग तुम्ही नांदगाव मार्गे जर चाळगाव कडून जर वडगाव पाचोरा असा तुम्ही जर जळगावला नेला तर मोठा शॉर्टकट होऊन हा आमचा परिसर चांगला होऊ शकतो. याच्यासाठी 800 कोटी रुपयाची मागणी केली आणि गडकरी साहेबांनी हे सगळं करत असताना जळगाव ते नांदगाव हा पहिला टप्पा 600 कोटीचा दिला. मला आठवतं आमदार राहुल आहे, आता पण आमदार झाले, ते माझे मांडले की तुझा तालुका करून घेतला आणि माझा नेमकं सोडून दिला. चांदवड ते नांदगाव हा पट्टा राहून गेला होता. आणि मग मला आठवतं की या रस्त्याला आज आपल्या चाळीसगाव जेव्हा निघतो, ज्यावेळेस आपण आता खडकीला येतो तर खडकी आता चाळीसगावमध्ये येऊन गेले जवळजवळ, आणि आता आपल्या तळेगावकडे येत असताना मला वाटतं तसंच रस्ता त्या ठिकाणी होतोय. तिकडचा आपला 90% रस्ता पूर्ण झाला आहे जवळजवळ चाळीसगाव ते जळगाव, आणि आता चाळीसगाव ते नांदगाव आपण रस्ता कॉन्क्रीटचा आणि मध्ये जिथे फॉरेस्टचा आहे तिथे दामरी एक चांगला रस्ता पिढ्यान पिढ्या आपल्या सगळ्या परिसराला बदलणारा त्या ठिकाणी होतोय. यासोबत मला आठवतं की याच वटेवर या मंदिराच्या या गावाची कधी नाळ जुळली आरोग्याचं मोतीबिंदू शिबिर होतं त्या ठिकाणी. मग सामाजिक कामातून सगळे कार्यकर्ते आजही त्या ठिकाणी आहेत, चेतन भाऊ आहे, महेश आहे, मानिकदादा आहे, त्या ठिकाणी प्रकाश होता, संतोष भाऊ होते, आपण सगळे होते त्या ठिकाणी इंदर भाऊ. एक आपल्या गावातल्या 5-25 जे असे वयोवृद्ध होते ज्यांचं डोळ्याला दृष्टी दिली पाहिजे, मोतीबिंदूचं ऑपरेशन केले पाहिजे म्हणून आम्ही सामाजिक जवळ जवळ 10-11 हजार ऑपरेशन करत होतो. आणि गावात त्यावेळेस थोडस राजकीय भाग असतोच, आणि मला वाटतं की तिथून खरी सुरुवात या ठिकाणी झाली काम करायला. आणि मग पुढच्या काळामध्ये मग शिवलाल महाराज जयंती असेल, छोटे मोठे उपक्रम असतील, वसंतराव महाराज साहेबांची त्या ठिकाणी जयंती असेल, मग कृषी दिन असेल, असे कार्यक्रम करत त्या ठिकाणी पाण्यामध्ये जात गोर गरीब खर तर कायम दिनकरपणा आठवण करून देतो की गरीबाच्या आधी गोर आहे. आणि म्हणून गोर खऱ्या हाताने कष्ट करणारा मातीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी पूर्णपणे झोकून घेऊन आपल्या जीवाची त्या ठिकाणी मी तर म्हणतो 6-6 महिने घर सोडून पोटाची खळगी भरणारा हा समाज कष्टकरी समाज याला न्याय मिळायला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये या सगळ्या तरुण मित्रांनी रुजवली. आणि मग मनामध्ये खरा इथे विचार सुरू झाला की या तांड्याच्या संदर्भात काम केलं पाहिजे. जास्त वेळ मी येणार नाही, पण आपण वडीलधारी मंडळी आहे, तुमच्या आशीर्वादाने आम्ही सगळे काम करतोय, तुमचे निष्पाप आणि अंतकरणापासून आशीर्वाद आमच्या मागे आहेत. म्हणून मी आपल्याला सांगेन, जेव्हा बघितलं काका बाबा ज्या वेळेस सुरू झालं बापू तर मोठे मोठे कडगाव काल चाळीसगाव तालुक्यातल्या तळेगाव तांड्यातल्या कृष्णनगर तांड्यात विकास कामांचा लोकार्पण शुभारंभ त्या ठिकाणी झाला. मला त्या ठिकाणी आनंद वाटतो की 70 वर्ष जी समस्या त्या ठिकाणी सुटली नव्हती ती सोडवण्याचं त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी झालं. खरं तर ही खेदाची बाब आहे, आनंदाची बाब नाही आहे, परंतु जीवन जगत असताना अंतिम टप्प्यात स्मशानभूमीचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतोय. तळेगाव कृष्णनगर ते हातगाव तांड्याचं गावापर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री काम सुरू होऊन तो देखील पूर्ण होऊन त्या गावाला जोडणारा काँक्रीटचा रस्ता पूर्ण होऊन तांड्याला खऱ्या अर्थानं विकासाची दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. आणि मला आनंद वाटतो की मागासलेले जे तांडे आहेत गोर गरीब गरीबाच्या आधी गोर समाज या सगळ्यांना पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून जलजीवन मिशन सारखी योजना राबवणे, त्यासोबत यासारख्या रस्त्यांना जोडून त्यांना मूलभूत सुविधा देणे आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जो अंत्योदयाचा विचार आहे गरीबातला गरीब याच्यापर्यंत योजना पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. काल त्याची सुरुवात त्या ठिकाणी केली.